तर मुलांनो, मागच्या तासाला आपण ट्रबल शूटिंग ऑफ हँड अँड रेमेडी, ध्यानमध्ये निर्माण होणारे डिफेक्ट्स आणि हे डिफेक्ट्स कोणत्या कारणाने निर्माण होतात त्याला आपण कॉजेस म्हणतो, संभाव्य कॉजेस, आणि त्यावरती उपाय त्याला आपण रेमेडी म्हणतो. तर ट्रबल शूटिंग ऑफ इलेक्ट्रिक फॅन अँड रेमेडी असा क्वेश्चन, असा एक पॉइंट आपण मागच्या तासाला बघितलेला होता. त्यामध्ये जवळजवळ फॅनमध्ये निर्माण होणारे पाच दोष, पाच संभाव्य दोष, आणि त्या प्रत्येक दोषाचं चार किंवा पाच असे कॉजेस, आणि प्रत्येक कॉजेसवरती उपाय म्हणजे रेमेडी आपण बघितलेली होती. तर आज आपल्याला बघायचं आहे हे जे फॅन आहे, जे इलेक्ट्रिक फॅन आहे, ह्या इलेक्ट्रिक फॅनवरती टेस्टिंग आपल्याला करायचं आहे. टेस्टिंग ऑफ इलेक्ट्रिक फॅन. ह्या फॅनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मोटर असतात. तुम्हाला सांगितलंय कॅपॅसिटर मोटर असते, शेडेड पोल मोटर असते, आपण त्याला परमनंट कॅपॅसिटर मोटर म्हणतो, किंवा शेडेड पोल मोटर असतात. ह्या वेगवेगळ्या कॅपॅसिटीच्या या मोटर असतात, आणि या मोटरमध्ये वाइंडिंग असतात, सिंगल फेज मोटर असतात, आणि त्यामध्ये स्टार्टिंग वाइंडिंग आणि रेडिंग वाइंडिंग असतात, किंवा शेडेड वाइंडिंग आणि अनशेडेड वाइंडिंग असतात. तर या प्रत्येक फॅनवरती आपल्याला टेस्टिंग घ्यायची आहे. तर टेस्टिंग कशाची घ्यायची, कशामध्ये जास्त दोष निर्माण होतो, तर तो वाइंडिंग मध्ये दोष निर्माण होत असतो. ज्या फॅनमध्ये कॅपॅसिटर मोटर असतात, या मोटरमध्ये जी स्टार्टिंग वाइंडिंग असते किंवा रेडिंग वाइंडिंग असते, या वाइंडिंग मध्ये जे दोष निर्माण होतात, या दोषावरती टेस्टिंग आपल्याला घ्यायची आहे. तर साधारणपणे कोणते दोष निर्माण होतात? तर पहिला दोष निर्माण होतो रनिंग वाइंडिंग, ओपन सर्किट दोष निर्माण होतो. दुसरा होतो शॉर्ट सर्किट दोष निर्माण होतो. आणि तिसरा हा अर्ध सर्किट दोष निर्माण होतो. ओपन सर्किट दोष म्हणजे आपली जी स्टार्टिंग वाइंडिंग असेल किंवा रनिंग वाइंडिंग असेल, यामध्ये कोणतं का होईना जोड लूज होणे किंवा तिथं ब्रेक होणे, तुटणे, सर्किट ब्रेक होणे, आपण त्याला ओपन सर्किट दोष म्हणतो. आणि दुसरा जो शॉर्ट सर्किट दोष आहे, हे फेज आणि न्यूट्रल एकत्र होणे, असा जो दोष होतो आणि फ्यूज वगैरे जातात किंवा मोटर चालत नाही, त्या दोषाला आपण शॉर्ट सर्किट दोष म्हणतो सिंगल फेज मध्ये. आणि अर्ध दोष कशाला म्हणतो, तर एखादी वायर शॉर्ट सर्किट होऊन किंवा ओपन सर्किट होऊन किंवा इन्सुलेशन लूज होऊन खराब होऊन आपली या फॅनच्या बॉडीला टच होत असेल, आणि बॉडीद्वारे जर करंट फेज न्यूट्रल मधून अर्थिंगला जात असेल, तर त्यावेळेस त्या दोषाला आपण अर्ध दोष असं म्हणतो. तर हे मुख्य करून तीन प्रकारचे दोष आपल्या या फॅनच्या मोटरमध्ये म्हणजे फॅनमध्ये होत असतात. तर हे दोष आपल्याला टेस्ट लॅबद्वारे शोधायचा आहे. सिरीज टेस्ट लॅब तुम्हाला 11वी मध्ये शिकवलेलं आहे, पॅरलल टेस्ट लॅब तुम्हाला 11वी मध्ये शिकवलेलं आहे. या सिरीज टेस्ट लॅबला दोन वायर असतात, आणि हे पहिली वायर आपण त्या टेस्ट लॅबला जोडतो, आणि त्या पहिल्या वायरमध्येच आपण एक टेस्ट लॅब लावतो, आणि दुसरी वायर से दाखवलेलं आहे. एक वायर चे टेस्टिंग लीड दोन काढले, एक वायर टेस्ट लॅबला जोडली, दुसरी सप्लायला जोडतो, आणि न्यूट्रल असतं हे डायरेक्ट आपण टेस्ट लीड म्हणून वापरतो. हे टेस्ट लॅबचं कनेक्शन आहे. तर या टेस्ट लॅबद्वारे आपण सुरुवातीला फॅन मध्ये ज्या दोन वाइंडिंग असतात, स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंग जे असतात, यामधली हे आता दाखवलेलं आहे तुम्हाला. तर स्टार्टिंग वाइंडिंग आणि रनिंग वाइंडिंग, तर रनिंग वाइंडिंग मधील आपल्याला शॉर्ट सर्किट आणि ओपन सर्किट दोष टेस्ट लॅबनं शोधायचा आहे. पहिली तुम्हाला बोर्डावरती मी आकृती काढलेली आहे. या आकृतीमध्ये
तुम्हाला हे दाखवलेलं आहे जे गोल हे मोटर आहे, मोटरची बॉडी आहे, हे बेस प्लेट आहे आणि या मोटरच्या स्टेटर मध्ये रोटर नाही दाखवला, फक्त स्टेटर वाइंडिंग दाखवले आहे, हे निळ्या कलरची दाखवले आहे, हे रनिंग वाइंडिंग आहे आणि हे तुम्हाला हे भव्या कलरची दाखवले आहे, हे स्टार्टिंग वाइंडिंग आहे आणि लाल कलर दाखवले आहे ही मोटरची बॉडी आहे, फॅनची बॉडी आहे आणि हा जो दाखवला इकडे टेस्ट लॅम्प आहे आणि या ठिकाणी सिंगल फेज सप्लाय दिलेला आहे, तर फेज आहे इथं हे न्यूट्रल आहे, फेज आणि हे न्यूट्रल असं सप्लाय जातो, हा टेस्ट लॅम्प आहे. अशा प्रकारे आपल्याला या रनिंग वाइंडिंग साठी जोडणी केलेली आहे. सुरुवातीला आपल्याला रनिंग वाइंडिंग मध्ये ओपन सर्किट दोष आहे का नाही ते बघायचं. तर काय करायचं, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे टेस्ट लॅम्प घ्यायचा, टेस्ट लॅम्पचं एक टोक रनिंग वाइंडिंगच्या एका टोकाला जोडायचं आणि दुसरं टोक दुसऱ्या टोकाला जोडायचं. रनिंग वाइंडिंग त्याचे टर्न जास्त असतात, जाडी जास्त असते आणि मंडळामध्ये कायम स्वरूपी राहते, त्याला रनिंग वाइंडिंग म्हणतो. इंडक्टन्स जास्त असतो, हे रनिंग वाइंडिंगचे टर्न जास्त काढले. रनिंग वाइंडिंग निळ्या कलरमध्ये दाखवलेली आहे. सुरुवातीला एक कनेक्शन खुलं करायचं, टेस्ट लॅम्प घ्यायचा आणि या टेस्ट लॅम्पचं एक टोक रनिंग वाइंडिंगच्या एका टोकाला जोडायचं आणि दुसरं टोक दुसऱ्या टोकाला जोडायचं आणि टेस्ट लॅम्पला सप्लाय द्यायचा आणि टेस्ट लॅम्पकडे बघायचं. जर यावेळी टेस्ट लॅम्प जर डीम पेटला, टेस्ट लॅम्प ग्लोज डिमली, तर त्यावेळेस या वाइंडिंग मध्ये ओपन सर्किट दोष नाही म्हणून समजायचं. कळलं काय काय केलं, वाइंडिंगचे कनेक्शन अगोदर सेपरेट करायचे, टेस्ट लॅम्प घ्यायचा, टेस्ट लॅम्पचे एक टोक रनिंग वाइंडिंग, सुरुवातीला रनिंग वाइंडिंग चेक करतो आपण, रनिंग वाइंडिंगच्या एका टोकाला जोडायचं, टेस्ट लॅम्पचं दुसरं टोक रनिंग वाइंडिंगच्या दुसऱ्या टोकाला जोडायचं, टेस्ट लॅम्पला सप्लाय द्यायचा, टेस्ट लॅम्प कडे बघायचं. यावेळी टेस्ट लॅम्प जर मूळ प्रकाशापेक्षा कमी प्रकाशित झाला, डिमली, टेस्ट लॅम्प विल बी ग्लो डिमली, म्हणजे मंद प्रकाशित जर टेस्ट लॅम्प लागला, तर त्यावेळी या वाइंडिंग मध्ये ओपन सर्किट दोष नाही म्हणून समजायचं. जर टेस्ट लॅम्प पेटलाच नाही, लागलाच नाही, डज नॉट ग्लो, तर त्यावेळेस काय करायचं, या वाइंडिंग मध्ये ओपन सर्किट दोष झालेला आहे असं समजायचं. इथं मध्ये कुठतरी वायर ब्रेक झाली, तुटली, तर या टेस्ट लॅम्पचं मंडल पूर्ण होणार नाही, टेस्ट लॅम्प लागणार नाही, म्हणजे ओपन सर्किट दोष झालेला आहे. आणि जर डिमली पेटतो म्हणजे काय, वाइंडिंग मध्ये रेजिस्टन्स इंडक्टन्स आहे, व्होल्टेज ड्रॉप होतं, इथं मंडल पूर्ण होतं आणि बल्ब काय होतो, थोडा डिम लागतो, कारण वाइंडिंग मध्ये इंडक्टन्स रेजिस्टन्स असतं जास्त, त्यामुळे व्होल्टेज ड्रॉप होऊन या बल्बाला पाहिजे तेवढं व्होल्टेज मिळत नाही, म्हणून बल्ब हा रेग्युलर प्रकाशापेक्षा कमी प्रकाशित होतो. त्यावेळेस काय म्हणायचं, याच्यामध्ये दोष नाही म्हणून समजायचं. फेल टू फाइंड आउट द ओपन सर्किट दोष इन रनिंग वाइंडिंग टू कनेक्ट द कनेक्शन टू सी इन धिस फिगर, फर्स्ट घेऊ द टेस्ट लॅम्प, टेस्ट लॅम्प वन टोक वन टर्मिनल इज कनेक्टेड टू रनिंग वाइंडिंग टू द फर्स्ट टर्मिनल अँड टेस्ट लॅम्प सेकंड टर्मिनल इज कनेक्टेड टू द रनिंग वाइंडिंग सेकंड टर्मिनल अँड गिव द सप्लाय फॉर टेस्ट लॅम्प अँड सी द रिझल्ट फॉर ग्लोइंग. When test lamp glows dimly, then open circuit fault will be does not produce in a running winding. But a test lamp is a does not glow, then open circuit fault will be produced in this winding means running winding. अशा प्रकारे या रनिंग वाइंडिंग मधला आपल्याला काय काढायचं, ओपन सर्किट दोष काढायचा. तशाच प्रकारे आपल्याला स्टार्टिंग वाइंडिंग मध्ये करायचं, स्टार्टिंग वाइंडिंग मध्ये दोष आपल्याला शोधायचा असेल तर काय करायचं, हे टोक काय करायचं, हे स्टार्टिंग वाइंडिंगला जोडायचं
आणि दुसरे टोक सुद्धा स्टार्टिंग वाइंडिंगला जोडायचं. रनिंग वाइंडिंगचे टोके काढायचे आणि स्टार्टिंग वाइंडिंगला जोडायचं आणि इथे काय करायचं, स्पेसिंग ऑफ स्टार्टिंग वाइंडिंग म्हणायचं. टेस्टिंग ऑफ स्टार्टिंग वाइंडिंग. कशा मध्ये आपण ओपन सर्किट बघायचं ना, स्टार्टिंग वाइंडिंग मध्ये बघायचं. पूर्वीप्रमाणे टेस्ट स्टँड घ्यायचा, टेस्ट स्टँडचं एक टोक स्टार्टिंग वाइंडिंगला जोडायचं, दुसरं टोक स्टार्टिंग वाइंडिंगच्या दुसऱ्या टोकाला जोडायचं, टेस्ट स्टँडला सप्लाय द्यायचा, टेस्ट स्टँडकडे बघायचं. याही वेळी जर टेस्ट स्टँड डीम पेटला तर त्यावेळेस या वाइंडिंग मध्ये म्हणजे स्टार्टिंग वाइंडिंग मध्ये सुद्धा ओपन सर्किट दोष नाही म्हणून समजायचं. जर टेस्ट स्टँड पेटलाच नाही तर त्यावेळी ही वाइंडिंग कुठेतरी तुटलेली आहे, ब्रेक झालेली आहे असं समजायचं. म्हणजे टेस्ट स्टँड पेटणार नाही म्हणजे ओपन सर्किट दोष त्या वाइंडिंग मध्ये झालेला आहे. जर टेस्ट स्टँड पेटला नाही तर फेल टू सी द टेस्टिंग ऑफ स्टार्टिंग वाइंडिंग टू कनेक्ट द कनेक्शन ऑफ दिस फिगर. फर्स्ट गिव द टेस्ट लॅम्प अँड फर्स्ट टर्मिनल इज कनेक्टेड टू द स्टार्टिंग वाइंडिंग अँड सेकंड टर्मिनल इज कनेक्टेड टू सेकंड टर्मिनल ऑफ स्टार्टिंग वाइंडिंग अँड गिव द सप्लाय ऑफ टेस्ट लॅम्प अँड सी द रिझल्ट ग्लोइंग इन टेस्ट लॅम्प. फेल टेस्ट लॅम्प इज ग्लोइंग डिमली then open circuit fault will be does not produce in this starting winding, but test lamp is does not glow, then open circuit fault will be produced in this starting winding. अशा प्रकारे जर रनिंग वाइंडिंग मध्ये जसं बघितलं तसं सेम स्टार्टिंग वाइंडिंग मध्ये सुद्धा ओपन सर्किट दोष शोधायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, याच दोन्ही वाइंडिंग मध्ये आपल्याला शॉर्ट सर्किट दोष शोधायचा. शॉर्ट सर्किट, ओपन सर्किट सगळ्याला कळलं, आता शॉर्ट सर्किट शोधायचं आहे. तर काय करायचं, ह्या वाइंडिंग आहे, या वाइंडिंगचं एक टोक सॉरी टेस्ट लॅम्पचं एक टोक एका वाइंडिंगला जोडायचं आणि दुसरं टोक दुसऱ्या वाइंडिंगला जोडायचं. काय करायचं, मी आकृतीमध्ये दाखवलेलं आहे आपल्याला कुठला दोष शोधायचा आहे. आता ओपन सर्किट नाही, आता शॉर्ट सर्किट दोष शोधायचा आहे. टेस्ट लॅम्पचा एक टोक स्टार्टिंग वाइंडिंगच्या एका टोकाला जोडा आणि टेस्ट लॅम्पचा दुसरा टोक रनिंग वाइंडिंगच्या एका टोकाला जोडा. टेस्ट लॅम्पला सप्लाय द्या आणि टेस्ट लॅम्पचं पेटण्याचं परिणाम बघा, ग्लोइंगचं. जर यावेळी टेस्ट लॅम्प जर ब्राइट पेटत असेल, फुल प्रकाशित पसरत असेल, तर त्यावेळी या दोन वाइंडिंग मध्ये शॉर्ट सर्किट झालं आहे असं समजायचं. जर टेस्ट लॅम्प पेटलाच नाही किंवा डिमली पेटला, डिमली पेटला म्हणजे याच्यामध्ये कनेक्शन असं 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 असू शकतं, डिमली जर पेटला तरीही कमी प्रमाणात शॉर्ट सर्किट आहे असं समजायचं आणि टेस्ट लॅम्प नाहीच पेटला तर त्यावेळी याच्यामध्ये शॉर्ट सर्किट दोष नाही म्हणून समजायचं. काय काय सांगितलं पुन्हा सांगतो, या दोन वाइंडिंग मध्ये शॉर्ट सर्किट दोष तपासायचा असेल तर तुम्हाला टेस्ट लॅम्पचं एक टोक रनिंग वाइंडिंगला जोडा, दुसरं टोक स्टार्टिंग वाइंडिंगला जोडा आणि टेस्ट लॅम्पची प्रकाश मान बघा. जर टेस्ट लॅम्प इथं ब्राइट पेटत असेल तर इथं शॉर्ट सर्किट दोष झाला म्हणून समजायचं आणि जर टेस्ट लॅम्प पेटत नसेल तर शॉर्ट सर्किट दोष झाला नाही म्हणून समजायचं. अशा प्रकारे फेल टू फाइंड आउट द टेस्टिंग ऑफ शॉर्ट सर्किट टेस्ट इन फॅन वाइंडिंग to first give the test lamp and to connect the one winding of running winding of first terminal to test lamp and other terminal of test lamp is connected to starting winding and give the supply of test lamp. To see the test lamp, when the test lamp is glows brightly, then short circuit fault is a producing winding. But
stamp will be does not approve that condition. Two, does not produce the short circuit fault in starting or running winding. आता आपल्याला या फॅनच्या मोटर मध्ये स्टार्टिंग किंवा रनिंग वायरिंग मध्ये तिसरा जो दोष आहे, तुम्हाला सांगितलं अर्थदोष जो आहे, हा अर्थदोष आपल्याला शोधायचा आहे. अर्थदोष म्हणजे कनेक्शन लूज होऊन, कनेक्शन कुठेतरी ब्रेक होऊन, शॉर्ट सर्किट झाल्यामुळं किंवा इन्सुलेशन खराब झाल्यामुळं या वायंडिंग, स्टार्टिंग वायंडिंग किंवा रनिंग वायंडिंग या बॉडीला टच होत असतील आणि जमिनीकडे करंट जात असेल, अर्थिंग होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, अर्थदोष म्हणतो, अर्थ फॉल्ट म्हणतो. हा दोष कसा शोधायचा? हा दोष जर आपल्याला शोधायचा असेल तर काय करायचं, टेस्ट लॅम्प घ्यायचा, टेस्ट लॅम्पचं एक टोक परमनंट बॉडीला जोडायचं. जे आपले मेटलची बॉडी असते, फॅनची बॉडी असते, मोटरची बॉडी असते, त्या बॉडीला एक टोक जोडायचं आणि दुसरं टोक कुठल्याही एका वायंडिंगला जोडायचं. समजा आपण आता स्टार्टिंग वायंडिंगला जोडू, काय काय केलं, टेस्ट लॅम्पचं एक टोक मेटल बॉडीला जोडायचं, वरचं पॉलिश असेल, वरी कलर असेल, वॉर्नेस असेल, थोडा घासून काढायचा आणि हे चांगल्या प्रकारे जोडायचं, कारण वॉर्नेस असल्यामुळे इथं जोडू शकत नाही. मोटरच्या बॉडीवरती कलर असतो, कोटिंग असतं, इन्सुलेटेड कोटिंग असतं, ते घासून काढायचं आणि या मेटल पार्टला जोडायचं आणि दुसरं टोक सुरुवातीला स्टार्टिंग वायरिंगच्या एका टोकाला जोडायचं आणि याला सप्लाय द्यायचा आणि याच्याकडे बघायचं. जर ह्या वेळेस हा बल्ब लाईट पेटत असेल किंवा मिडियम पेटत असेल किंवा ब्राईट पेटत असेल तर त्यावेळेस या फॅनच्या वायंडिंग मध्ये किंवा फॅनच्या मोटर मध्ये अर्ध फॉल्ट झाला आहे असं समजायचं. म्हणजे कुठले का होईना वायंडिंग इथं टच झाली आणि टच होऊन याच्यामध्ये करंट आला आणि या बल्बाचं मंडल पूर्ण झालं म्हणजे बल्ब पेटतो, म्हणजेच अर्ध फॉल्ट आहे. आणि जर बल्ब जर नाही पेटला तर अर्ध फॉल्ट नाही असं समजायचं. कधी कधी काय होतं, अगदी कमी प्रमाणात अर्ध फॉल्ट होतो, अगदी बारीक प्रमाणात अर्धदोष होत असतो, थोडासा चिकटतो, थोडं जास्त करंट सप्लाय होत नाही, त्यावेळेस बल्ब पेटत नाही. परंतु या बॉडीच्या ठिकाणी आपण इथं स्पार्किंग होऊ शकतं, स्पार्किंग ठिंग्या पडतात जोडत असताना, त्यावेळेस सुद्धा कमी प्रमाणात अर्धदोष आहे असं समजा. आणि बल्ब जर मोठ्या प्रमाणात पेटला, मिडियम प्रमाणात पेटला तर मोठ्या प्रमाणात अर्धदोष झाला आहे, मेजर प्रमाणात अर्धदोष आहे असं समजायचं. म्हणून अर्धदोष या टेस्ट लॅबद्वारे अगदी 100% बघता येत नाही. कमी प्रमाणात सूक्ष्म अर्धदोष जर असेल तर टेस्ट लॅब इथं काम करत नाही. म्हणून याच्या पुढचं उपकरण आपण मल्टीमीटर किंवा मेजर वापरत असतो, ते अगदी शार्प रिझल्ट देतात. परंतु टेस्ट लॅम्पला पेटाय पुरतं व्होल्टेज या बॉडीमध्ये नाही उतरलं, कमी प्रमाणात जर फॉल्ट असेल अर्ध फॉल्ट तर बल्ब लागणार नाही. परंतु कधी कधी या मेटल ठिकाणी स्पार्किंग व्हायची शक्यता असते, बल्ब फेटत नसतो तरी सुद्धा अर्ध फॉल्ट झालेला आहे असं समजायचं. नंतर काय करायचं, हे वायंडिंग काढायची, या वायंडिंगला जोडायचं आणि पुन्हा बल्बाकडे बघायचं. त्याही वेळी जर बल्ब पेटला किंवा डिम पेटला, ब्राईट पेटला तर या रनिंग वायंडिंगद्वारे अर्ध फॉल्ट झालेला आहे असं समजायचं. आणि बल्ब नाही पेटला, स्पार्किंग नाही झालं तर अर्थदोष नाही म्हणून समजायचं. फेल टू फाइंड आउट अर्थ फॉल्ट इन दिस मोटर ऑफ फॅन, फर्स्ट कनेक्ट सिरीज टेस्ट लॅम्प इन फॅन बॉडी अँड सेकंड टर्मिनल इज कनेक्टेड टू द वन वाइंडिंग टर्मिनल ऑफ स्टार्टिंग ऑफ रनिंग अँड गिव्ह द सप्लाय ऑफ
test lamp and see the lamp. When the lamp is a glow dimly, medium dimly or brightly, then to produce the fault in fan or fan motor. But test lamp will be does not produce or does not sparkly produce, that condition earth fault will be not produced in motor or fan. In this way, to find out the earth fault in starting or running winding in fan motor. तर अशा प्रकारे या टेस्ट लॅम्प द्वारे तुम्हाला अर्ध फॉल्ट शोधता येतो. बॉडीला एक जोडायचं, पहिल्या वाढणीला जोडायचं, बल्बाकडे बघायचं. बल्ब पेटला फॉल्ट आहे, बल्ब नाही पेटला फॉल्ट नाही. बॉडीला कायम ठेवायचा, दुसऱ्या वाढणीला जोडायचं. बल्ब पेटला फॉल्ट आहे, बल्ब नाही पेटला फॉल्ट नाही. कमी प्रमाण असेल स्पार्किंग होतं, स्पार्किंग झालं फॉल्ट आहे कमी प्रमाणात आहे. आणि स्पार्किंग पण होत नाही आणि बल्ब पण पेटत नाही त्यावेळी फॉल्ट अर्थ फॉल्ट नाही. कुठंही चुकून बॉडीला लागलेले नाही किंवा इन्सुलेशन खराब झालेले नाही असं त्यालाच म्हणतो आपण अर्थ दोष. विल बी डज नॉट प्रोड्यूस इन वाइंडिंग ऑर मोटर. तर अशा प्रमाणे आपण या फॅन जे आहेत या फॅनची टेस्टिंग इथं तीन प्रकार बघितलेले आहेत. तर मुलांनो, आपलं हे डिफरंट टाइप्स ऑफ जे फॅन हे प्रकरण जे आहे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मधलं हे प्रकरण इथं संपलेलं आहे. या प्रकरणावरती क्वेश्चन जवळजवळ 14 ते 12 मार्काला विचारले जातात. तुम्हाला मी गेल्या वर्षीची बोर्ड प्रश्नपत्रिका तुमच्या गुगल क्लासरूम वर टाकलेली आहे काल. आणि जे जे या प्रकरणावरती क्वेश्चन विचारलेले आहेत त्याला मी असं लाल पेन डॉट किंवा असं गोल केलेला आहे. या फॅन वरती काय काय क्वेश्चन विचारले, किती मार्कासाठी विचारले ते मी गुगल क्लासरूमच जे तुमचं मटेरियल आहे मी टाकलेलं आहे त्या मटेरियल मध्ये मी प्रश्नपत्रिका बोर्डाची टाकलेली आहे. आणि त्या या प्रकरणावरती कोणते क्वेश्चन विचारलेले आहेत त्या क्वेश्चनला असं लाल पेन डॉट केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे, गोल केलेलं आहे. तर तुम्ही तिथं बघू शकता कशा प्रकारे गुगल क्लास मध्ये जावा. तुम्ही तुम्हाला मी एक कोड नंबर दिलेला आहे. गुगल क्लासरूम कसा जॉईन करायचा तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्या प्रोसेस प्रमाणे व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे. त्याप्रमाणे जॉईन गुगल क्लास जॉईन करायचा, काही विद्यार्थी जॉईन झालेले आहे. आणि तुम्हाला त्या मटेरियल मध्ये जर ओपन केलं तर होमवर्क मध्ये पण ओपन केलं तर तुम्हाला या विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसेल. आणि त्यामध्ये या प्रकरणावरती डिफरंट टाइप्स ऑफ फॅन वरती कशा प्रकारे क्वेश्चन विचारले आणि किती मार्कांना विचारले हे तुमच्या लक्षात येईल. या प्रकरणाच्या शेवटी पुस्तकामध्ये समरी दिलेली आहे. हे समरी सुद्धा आपल्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. ही तुमची वही आहे, फेरवही आपण म्हणतो, आपण थेरी फाईल जी म्हणतो त्या थेरी फाईल मध्ये लिहून काढून त्याची स्टडी टोटल करायची आहे. तर हे प्रकरण इथं संपलेलं आहे. आपणाला उद्याच्या तासाला याच विषयाचं आपणाला डोमेस्टिक फ्लोअर बिन म्हणून प्रकरण आहे. डोमेस्टिक फ्लोअर बिन पिटाई चक्की घरगुती, घरामध्ये आपण पिट्याच्या गिरणी वापरत असतो. त्या मॉडिफाईड पद्धती निघाल्या, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या एचपीच्या असतात, वेगवेगळ्या कॅपॅसिटीच्या असतात, वेगवेगळ्या हॉरिझॉन्टल व्हर्टिकल असतात. त्यामध्ये आपल्याला डोमेस्टिक फ्लोअर मिल हे एक आपल्याला अप्लायन्सेस आपल्याला पुढल्या प्रकरणामध्ये शिकायचं आहे. तर हे डिफरंट फाईव्ह टाइप्स ऑफ फॅन इथं संपलेलं आहे. यावरती तुम्हाला गुगल क्लासरूम मध्ये होमवर्क दिला जाईल, काही क्वेश्चन दिले जाईल, ते क्वेश्चन तुमच्या होमवर्कच्या वहीमध्ये लिहायचे आणि परत ते मला गुगल क्लासरूम मध्येच टाकायचे. मी तुम्हाला चेक करून देतो कोणते कोणत्या विद्यार्थ्यांनी गुगल क्लासरूम बघितला हे आम्हाला कळतं, कोणत्या विद्यार्थ्यांनी होमवर्क इथं पाठवला ते आम्हाला कळतं,
तर अजून काही विद्यार्थी जॉईन व्हायचे राहिले आहेत त्यांना जॉईन व्हायचं नसेल होता येत नसेल तर मला फोनवरती विचारा, सांगतो तुम्हाला एक व्हिडिओ मी टाकलेला आहे व्हॉट्सअपवरती, त्या व्हिडिओ बघायचा कसं कसं जॉईन व्हायचं त्या क्रमानं जाऊन गुगल क्लासरूम काय करायचं जॉईन करायचं, त्यावरती तुम्हाला हे व्हिडिओ मिळतील किंवा तुम्हाला युट्यूबवरती पण हे व्हिडिओ मिळेल. आणि जे असाइनमेंट आहे, जे होमवर्क आहे, ज्या क्वेश्चन पेपर्स आहेत या तुम्हाला गुगल क्लासरूमवर बघायला मिळतील. तर अशा प्रकारे हे प्रकरण संपलंय. उद्या आपण डोमेस्टिक फ्लोर बिल हे प्रकरण आपण चालू करूया. ठीक आहे, थँक्स मुलांना.